मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीमध्ये मराठी विषयाच्या माध्यमातून काही क्रियाविशेषण अव्यय याची माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर या पाठामध्ये आणखी काही असे जे भाग आपल्याला समजले नाहीत, उदाहरणार्थ क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि त्यानंतर पाठ क्रमांक 7मध्ये जे व्याकरण आहे त्या व्याकरणाची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. यामध्ये माहिती घेत असताना आपण खालील शब्दांचा अव्ययाच्या माध्यमातून क्रियाविशेषणामध्ये कशा पद्धतीने उपयोग होतो हे आपण या ठिकाणी पाहूया. खालील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या. 1. राजाने विचारले. 2. राजाने हळू आवाजात विचारले. आता यामध्ये दुसऱ्या वाक्यात हळू आवाजात या शब्दाने राजाने कसे विचारले हे सांगितले आहे, म्हणजेच क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगितली आहे. कुठल्या दुसऱ्या वाक्यामध्ये राजाने हळू आवाजात विचारले, म्हणून हळू आवाजात हे क्रियापदाचे विशेषण क्रियाविशेषण अव्यय आहे. दुसऱ्या वाक्यात हळू आवाजात या शब्दाने राजाने कसे विचारले हे सांगितले आहे, म्हणजेच क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगितली आहे, म्हणून हळू आवाजात हे क्रियापदाचे विशेषण क्रियाविशेषण अव्यय आहे. त्यानंतर खालील वाक्य पहा. खालील वाक्य वाचा व समजून घ्या. 1. टबमधून पाणी सांडत होते. टबमधून काय सांडत होते? पाणी. 2. आर्कमिडीज दरबारात हजर होता. कोण दरबारात हजर होता? तर आर्कमिडीज. 3. संध्याकाळी तो आंघोळीसाठी निघाला. कोण निघाला? तो म्हणजे आर्कमिडीज. संध्याकाळी तो आंघोळीसाठी निघाला. 4. राजाला मुकुट अतोनात आवडला. कोणाला आवडला? राजाला. कसा आवडला? अतोनात, म्हणजे जास्त आवडला त्याला. खालील वाक्य वाचा व समजून घ्या. ते वाक्य वाचल्यानंतर आपण खालील काही क्रियाविशेषणे वाचा व काही वाक्य तयार करा. बाहेर, सावकाश, दूर, उद्या, तेथे, पटकन, भरभर, काल, भरपूर, दररोज, अगोदर, त्यानंतर सतत. आता पहिलं क्रियाविशेषण वाचून वाक्य तयार केले आपण. बाहेर, तो घराबाहेर गेला. 2. सावकाश, तो अतिशय सावकाश चालत होता. 3. दूर, तो नेहमी दूर अंतरावर उभा राहत असे. 4. उद्या, शाळेला उद्या सुट्टी आहे. 5. तेथे, तो तेथे उभा आहे. 6. पटकन, त्याने मला पटकन मिठी मारली. 7. तो नेहमी भरभर चालत असे. भरभर, काल, मी या ठिकाणी काल आलो होतो. भरपूर, आज त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडला. दररोज, मी दररोज शाळेत येतो. सध्या नाही बरं का. अगोदर, तो नेहमी माझ्या अगोदर येतो. सतत, पावसाळ्यात सतत पाऊस पडतो. अशा तऱ्हेने खालील जी क्रियाविशेषण दिली आहेत त्या क्रियाविशेषांचा आपण वाक्यात उपयोग केलेला आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पान क्रमांक सांगतो मी या ठिकाणी. उभयान्वयी अव्यय. आता उभयान्वयी अव्ययाचा अभ्यास करत असताना आपल्याला जी माहिती घ्यायची ती माहिती तुम्ही काय करा, काळजीपूर्वक ऐका. कारण का हा भाग आपण दुसऱ्या वेळा याची तयारी करतो आहे, अभ्यास करतो आहे. उभयान्वयी
उभयान्वयी अव्यय। खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या। एक, कडाड काड असा आवाज झाला आणि केबिनचं छत खाली कोसळलं। खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या। कडाड काड असा आवाज झाला आणि केबिनचं छत खाली कोसळलं। आणि दोन, आवाज इतके अस्पष्ट होते की मी खाली आहे हे त्यांना कळणं शक्यच नव्हतं। की खाली अंडरलाईन करायची, अधोरेखित करायचे। आवाज इतके अस्पष्ट होते की मी खाली आहे हे त्यांना कळणं शक्यच नव्हतं। तीन, माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता पण मी माझ्या छातीवरचा बर्फाचा थर पोखरला होता। माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता पण मी माझ्या छातीवरचा बर्फाचा थर पोखरला होता। पण चार, माझा शोध घेणं त्यांनी थांबवलं होतं कारण मी अजून जिवंत असेन यावर कोणाचा विश्वास नव्हता। कारण माझा शोध घेणं त्यांनी थांबवलं होतं कारण मी अजून जिवंत असेन यावर कोणाचा विश्वास नव्हता। अशा शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात। उभय म्हणजे दोन, अन्वय म्हणजे जोडणे, म्हणजे दोन वाक्य जोडणे। उभय दोन, अन्वय म्हणजे जोडणे, उभयान्वयी अव्यय। आता खालील काही उभयान्वयी अव्यय वाचा व वाक्य तयार करा। खालील काही दिलेले उभयान्वयी अव्यय वाचा व त्याची वाक्य तयार करा। आणि, व, म्हणून, आणखी, पण, अथवा, जर तर, जरी तरी, की, परंतु, सबब, बाकी, म्हणजे, अन, कारण किंवा माझ्या मेंदूला क्षीण आला आणि मी बेशुद्ध पडलो। आणि असा विचार मी दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी केला नसता तर। तीन, पण मी माझ्या छातीवर बर्फाचा थर पोखरला। पण मी माझ्या छातीवरचा बर्फाचा थर पोखरला होता हे सत्य होतं। चार, कारण बाहेर अंधुक प्रकाशाचा मला भास झाला। कारण बाहेर अंधुक प्रकाशाचा मला भास झाला। अशा तऱ्हेने दोन वाक्य, दोन शब्द आपण उभयान्वयी अवयवाच्या माध्यमातून जोडू शकतो, माहिती लिहिण्यासाठी, जोडण्यासाठी, सांगण्यासाठी। म्हणून उभयान्वयी अवयवाची माहिती आपण घेत असताना आणि, की, पण, कारण हे सर्व उभयान्वयी अवयवाचे शब्द आहेत। ते दोन वाक्यांना जोडताना, बोलताना, सांगताना अशा उभयान्वयी अवयवांचा आपण काय करतो, वापर करतो। जसं खाली या ठिकाणी मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। यानंतर पुढे जाऊयात आपण। पान क्रमांक 34 झाल्यानंतर आपण जाऊया पान क्रमांक 39 वर। या अगोदर काय केलं आपण, पान क्रमांक 34, 39 थोडक्यात या ठिकाणी आपण 34, 39 आणि त्या अगोदर 21, 34 आणि 39 पानवरची माहिती आपण घेतलेली आहे। आता आपण 39 पानवर पाहूया काय दिले। खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा। तांबड फुटणे म्हणजे सकाळ होणे किंवा उजडणे ज्याला म्हणतो आपण। दोन, मात करणे म्हणजे विजय मिळवणे। आता या वाक्यात उपयोग करायचं म्हणलं तर सकाळ होताच, तांबड फुटताच पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला। मात करणे, भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला। ठोकर देणे म्हणजे सामना करणे, संघर्ष करणे।
त्याने माझ्याशी दोन हात करण्याचा संघर्ष केला. 4. सोनं पिकवणे म्हणजे शेतामध्ये पीक घेणे. आम्ही आमच्या शेतामध्ये मुगाचे पीक घेतले. आम्ही आमच्या शेतामध्ये सोन्यासारखे मुगाचे पीक घेतले. त्यानंतर पुढे ऊ खाली दिलेल्या कवितेतील शब्दांना एक समानार्थी व एक विरुद्धार्थी शब्द लिहा. जसे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द, एक सान, सान म्हणजे लहान आणि त्याचा विरुद्धार्थी मोठे. 2. गरिबी, गरिबीमध्ये दीनता आणि त्याचा विरुद्धार्थ श्रीमंती. 3. आदर, आदर म्हणजे मान देणे आणि विरुद्धार्थी अपमान करणे. 4. अन्याय, अन्याय म्हणजे जोर, जुलूम, जबरदस्ती करणे. विरुद्धार्थी न्याय, जबरदस्ती न करणे. 5. वैरी, वैरी म्हणजे दुश्मन, शत्रू आणि विरुद्धार्थी दोस्त, मित्र. मोर, मोर म्हणजे पुढं आणि विरुद्धार्थी पुढंच्या माग. त्यानंतर दीर्घ ऊ, खालील नामापासून तयार झालेली विशेषणे अभ्यासावर नवीन वाक्य तयार करा. 1. गरीब, गरिबी, गरिबीपासून लोकांना आपण नेहमी दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. बघा, गरीब म्हणजे काय? गरिबी. गरिबीपासून लोकांना आपण नेहमी दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. 2. सोने, सोनेरी, संतोषच्या डोक्यावर सोनेरी मुकुट शोभून दिसत होता. पुढे सावकार, सावकारी, गरीब लोकांना नेहमी आपण सावकारी कर्ज घेण्यापासून रोखले पाहिजे. 4. डोंगर, डोंगराळ, डोंगराळ प्रदेशात वन्य प्राणी आनंदात राहतात. डोंगराळ प्रदेशामध्ये वन्य प्राणी आनंदामध्ये राहतात. अशा तऱ्हेने आपण जो काही भाग आपल्याला समजला होता त्या भागाची माहिती आपण घेतली आहे. पान क्रमांक 21, 34 आणि 39 वरची माहिती आपण घेतलेली आहे. आणि हो, येत्या 29 सप्टेंबरला आपली घटक चाचणी क्रमांक 3 होणार आहे. त्यासाठी आपणाला एकूण 3 धडे आहेत. 1. सहावा धडा, इंच इंच लढवू, उभयान्वयी अव्यय, कथालेखन. 7. गावाभोवताली डोंगर, हे शेतकरी गीत. आणि 8. लक्ष्मीबाई टिळक. या 3 धड्यांची तयारी तुम्ही करायची आहे 29 सप्टेंबरला आपली घटक चाचणी क्रमांक 3 होणार आहे. आणि त्यानंतर आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये MOI ची मिड इयर एक्झामची तयारी करणार आहोत. त्यावेळेस मात्र घटक क्रमांक 1 पासून ते 8 पर्यंत सर्व घटक आपल्याला अभ्यासाला असतील. त्या अगोदर 29 सप्टेंबर रोजी जी घटक चाचणी 3 होणार आहे त्याची तयारी तुम्ही करायची आहे. 6, 7 आणि 8 या घटकांची माहिती तुम्ही घ्यायची आहे. आणि हो, आज जो आपण माहिती घेतली त्याची माहिती मला व्हॉट्सअपद्वारे तुम्ही घेऊन पाठवायची आहे. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.